ये पूरा परिवार है, ये जो सामने खड़े परिवार सहित ये 10 लोग आए हैं, ये 10 लोग आज से सनातनी हो रहे हैं। पुण्यामध्ये सोमवार मंगळवार आणि बुधवार या 3 दिवस बागेश्वरचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग आणि दरबार असा संयुक्त कार्यक्रम होत आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही आक्षेप, काही भूमिका आणि काही प्रतिक्रिया या निमित्तानं नोंदवाव्याशा वाटतात। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी बागेश्वरच्या बाबांचं सत्संग आणि प्रवचनाचा कार्यक्रम नागपूर ह्या ठिकाणी झाला, त्यानंतर मुंबई ह्या ठिकाणी झाला आणि गेल्याच आठवड्यामध्ये संभाजीनगर या ठिकाणी देखील त्यांचा कार्यक्रम झाला। या तीनही वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बागेश्वरच्या बाबांसंबंधी कठोर अशी भूमिका व्यक्त केलेली आहे आणि संघटनेची ही भूमिका आहे की हे जे बागेश्वरचे बाबा आहेत हे असंवैधानिक, अशास्त्रीय, घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन करणारे अनेक प्रकारचे दावे करतात, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे भाष्य करतात, वक्तव्य करतात, त्याचप्रमाणे संत महंतांचे अपमान करणारं, बदनामी करणारं, आबरू नुकसान करणारं वक्तव्य करत असतात आणि म्हणून समाजामध्ये या बाबांमुळं, त्यांच्या वक्तव्याच्या प्रभावामुळं समाजामध्ये चुकीचा गैरसमज, अशास्त्रीय वातावरण, अशास्त्रीय भूमिका या पसरत आहेत आणि याच अशास्त्रीय वक्तव्य, अशास्त्रीय भूमिका, अवैज्ञानिक दावे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणं, महापुरुषांची आणि संतांची बदनामी करणं यासंबंधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बागेश्वरच्या ह्या बाबांना प्रखर विरोध आहे। खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देव धर्म श्रद्धा याच्या विरोधात नाही, परंतु देव धर्म श्रद्धेचा आधार घेऊन जे बुवा बाबा लोकांची फसवणूक करतात, लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेतात, लोकांची दिशाभूल करतात, लोकांचं शोषण करतात, त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही भूमिका घेऊन मैदानात उभी राहते आणि आणीसनी देवधर्माच्या आणि श्रद्धेच्या आधारे फसवणूक करणाऱ्या बुवा बाबांच्या विरोधामध्ये भूमिका घेणं ही संविधानिक दृष्ट्या अत्यंत संगत अशी गोष्ट आहे आणि त्याच आधारे आम्ही बागेश्वरच्या बाबांना देखील आव्हान देत आहोत की तुम्ही जे चमत्काराचे दावे करत आहात ते दावे आपण सिद्ध करून दाखवावेत आणि तेही महाराष्ट्रामध्ये सोयीच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थितीमध्ये तज्ज्ञ कमिटीच्या उपस्थितीमध्ये सल्ल्याने आपण तुमचे दावे एकदा तपासूयात आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे दावे सिद्ध करणाऱ्यांना 21 लाख रुपयाचं बक्षीस देते, ते बक्षीसही तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल। ही आमची बागेश्वर बाबांना पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे आव्हान आहे। दुसरा मुद्दा असा आहे की बागेश्वरचे बाबा ज्या पद्धतीनं दावे करतात, म्हणजे मी रावणाशी फोनवरती बोलतो किंवा कुणाच्या आयुष्यामध्ये भूतकाळात काय घडलेलं आहे ते चिठ्ठीवरती लिहितो आणि ते खरं ठरतं, किंवा मी असाध्य आजार बरे करतो, किंवा संत तुकाराम महाराजांसंबंधीची बदनामीकारक वक्तव्य त्यांच्याकडून झालेली आहे, तर आमचा मुद्दा इतकाच आहे की भारतीय दंडविधान संहिता, त्याचप्रमाणे जादूटोना विरोधी कायदा आणि ड्रग्ज अँड मॅजिक ऍक्ट याच्या अंतर्गत हे सगळेच बाबांचे दावे, वक्तव्य, विधानं ही गुन्हेगारी स्वरूपाची आहेत आणि त्याच्यावरती राज्य सरकारनं, त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेनं, जिल्हा प्रशासनानं या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन बाबांवरती गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बागेश्वर बाबा जे अश्रद्ध किंवा अशास्त्रीय जादूटोनाला खतपाणी घालणारे जे वक्तव्य करतात त्यासंबंधीची उकल आणि त्यासंबंधीची शास्त्रीय माहिती जनमानसामध्ये पसरवण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही करत आहे, त्याला देखील शासन संस्थेनं पाठबळ देण्याची गरज आहे, ही आमची तिसरी मागणी आहे। आणि चौथी मागणी अशी आहे की राज्य सरकारनं, पोलीस यंत्रणेनं,
जिल्हा प्रशासनानं पुण्यामध्ये जो 3 दिवस बागेश्वर बाबांचा कार्यक्रम होत आहे त्यासंबंधी स्थानिक संयोजकांना तिथं ताकीद दिली पाहिजे की कोणतंही समाज विघातक, समाज स्वास्थ्य बिघडवणारं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, अशास्त्रीय वक्तव्य बाबांकडून होणार नाही यासंबंधीची सक्त नोटीस ताकीद संयोजकांना आणि बाबांना शासन संस्थेनं यंत्रणेनं देण्याची गरज आहे. आणि 3 दिवस होणाऱ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करून ते शूटिंग तपासून त्याच्यामध्ये जर कोणतंही समाज विघातक, समाज स्वास्थ्य बिघडवणारं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, अशास्त्रीय दृष्टिकोन पसरवणारं जर काही वक्तव्य बाबा करत असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत.